गेल्या 2.5 वर्षात महायुती सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्यापैकी एक महत्वाची बाब म्हणजे विविध विभागांमधली भरती. शासकीय नोकरी करावी असे प्रत्येकालाच वाटत असतं. अनेक जण त्यासाठी जीव तोडून मेहनत घेतात. त्यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम महायुती सरकारनं केलं आहे. 2 वर्षात 1 लाखाहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याचं रेकॉर्ड महायुती सरकारने केलं आहे. आत्तापर्यंत तब्बल 77,000 पेक्षा जास्त जणांना नियुक्तीपत्र मिळालं आहे. या वर्षाअखेरपर्यंत लघुलेखक, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, कारकून, महसूल सहाय्यक तसेच गट क आणि गट ड प्रवर्गातील 31,201 विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. याशिवाय पोलीस, शिक्षक, आरोग्य आणि सामान्य प्रशासन अशा विविध विभागातही मोठ्या प्रमाणात भरती झाली आहे. राज्यातील 2,711 तरुण तरुणींना तलाठी पदाचे नियुक्तीपत्र मिळालं आहे. लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या नियुक्त्या आता फास्ट ट्रॅकवर आल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 75,000 नवीन रोजगार देण्याची घोषणा केली आहे. महायुती सरकारच्या काळात गेल्या 2 वर्षात तब्बल 35,000 अधिक पदांची रेकॉर्ड ब्रेक पोलीस भरती झाली आहे. महाविकास आघाडीच्या काळात सर्व प्रकारच्या पोलीस भरतीला ब्रेक लागल्याने निराश झालेल्या तरुणांना यामुळे मोठा दिलासा मिळालाय. या वर्षांच्या सुरुवातीलाच 17,411 नवीन पदाची भरती सरकारने जाहीर केली होती. आता पुन्हा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पोलीस भरती राबवून राज्यात आणखी 7,500 पदं भरली जातील. राज्याच्या पोलीस दलाची क्षमता वाढावी यासाठी सरकार पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढवत आहे. यामुळे यापुढे आणखी मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्याला मदत होईल. गेल्या 20 वर्षातील सर्वात मोठी शिक्षक भरती महायुती सरकारने करायला घेतली आहे. राज्यातल्या 1,258 शाळांमध्ये 21,678 शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. यातील 11,000 अधिक शिक्षकांची नियुक्ती झाली देखील आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक नियुक्त्या होत आहेत. तर महाविकास आघाडीच्या काळात अनेक गैरप्रकारांमुळे रखडलेली आरोग्य भरती महायुती सरकारने ताबडतोब सुरू केली आहे. तर आरोग्य विभागात गट क आणि गट ड च्या अंतर्गत 10,949 पदे भरण्यात आली आहेत. जुलैमध्ये आरोग्य शिक्षण विभागात 6,830 पदे भरण्याची घोषणा सरकारने केली आहे. महाविकास आघाडीच्या काळात मनुष्यबळा अभावी रुग्णांची हेळसांड होईल. आता रिक्त पदे भरून आरोग्य व्यवस्थेवरचा हा ताण कमी करण्याकडे महायुती सरकारचं लक्ष आहे.